राम राम मंडळी, कृषी कल्याणमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, खरीपाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. खरीपाच्या हंगामाला सुरुवात झाली की काही लोक पनीरीच्या बागा म्हणजे संत्र्याच्या नर्सरी लावतात. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील शेघाट हे सध्या अशा नर्सरीचं एक प्रमुख केंद्र झाले. संपूर्ण देशभरातील संत्रा उत्पादकांसाठी इथं ह्या नर्सरीच्या बागा शेतकरी फुलवत आहेत. या इथं फुलवलेल्या संत्र्याच्या रोपांना संपूर्ण देशभरातून खूप मागणी आहे. महाराष्ट्रात तर आहेच आहेत, पण देशातही त्याची भरपूर मागणी आहे. यामुळं शेगाटचं संपूर्ण अर्थचक्र बदललंय. बघूया तर मग. अमरावती जिल्ह्यातील शेघाट येतं आता संत्री, इडीलिंबू आदीच्या लिंबूवर्गीय फळांच्या नर्सरी फुलू लागल्या. ज्या जागेत फळझाडांची, शोभेच्या आणि सावलीच्या रोपट्यांची किंवा भाजीपाल्याची रोपं अथवा कलम तयार केली जातात त्याला नर्सरी म्हटलं जातं. या बागांसाठी पाण्याची मुबलक उपलब्धता असावी लागते. नर्सरीतून रोपं अथवा कलम घेऊन शहरातील लोक आपल्या घरांच्या परिसराची शोभा वाढवतात, त्यातून रोजगारही मिळवतात. नर्सरी तयार करणं खूप अवघड आहे असं नाही, फक्त त्याचं थोडं प्रशिक्षण घेतलं की दर्जेदार बाग फुलविता येते. आम्ही पनीरी नर्सरी उत्पादक शेतकरी. नर्सरीचं उत्पन्न हे जवळपास 1.5 वर्षापासून पूर्वतयारी असते याची. त्याच्यासाठी इडीलिंबूचं बी आम्ही वापरतो. इडीलिंबूचं बी वाफ्यात तयार केलं जातं. बरेच काही शेतकरी पनीरचा व्यवसाय करतात आणि पनीरीचा व्यवसाय झाल्या हा पनीरचा व्यवसाय आणि बगीचा यावर आमच्या इथचं पूर्ण अर्थकारण अवलंबून आहे. जर पनीरी आणि बगीचाचे पैसे चांगले झाले तर आमच्या इथचा शेतकरी अगदी सुखी होतो. कृषी उद्यान विज्ञानीय संस्था, शासकीय कार्यालय आणि खासगी नर्सरीतून निरनिराळ्या प्रकारच्या रोपांची लागवड केली जाते. पुरेशा खोल जमिनीवर आणि कसदार पाणी असलेल्या अमरावती जिल्ह्यात आता नर्सरी बागा बहरत आहेत. भरपूर प्रमाणात कुजलेलं शेणखत, कंपोस्ट खत वापरून या वनस्पतीची लागवड केली जाते. 3x1.8 मीटर आकाराचे वाफे शेतकरी तयार करतात. बागेतील गादी वाफ्यांचा आकार 15 ते 20 सेंटीमीटर उंच असतो. वाफ्यांना 1.8 ते 3 मीटर लांब आणि माथ्यावर 1 मीटर रुंद ठेवावं लागतं. मातीचा मऊ थर भुसभुशीत केल्यानंतर तो सपाट करण्यात येतो. 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर बोटाने बारीक पन्हळी करून त्याची बी शेतकरी पेरतात. बी उगवेपर्यंत त्याची दररोज पाण्यानं मशागत केली जाते. बुरशीसारखा हरित वनस्पतींचा नाश केला जातो. वाफ्यातील तण काढणं, दाट झालेली रोपे पातळ करणं, कीटकांचा नाश करणं अन नायट्रोजन युक्त खतांच्या फवारणीतून तयार होतात दर्जेदार रोपटी. महाराष्ट्रातील कोकण, ठाणे, पुणे, नगर, अमरावती आदी जिल्ह्यात नर्सरीतून तयार केल्या जातात. कर्नाटकातील बंगळुरू येथेही नर्सरी बघायला मिळतात. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्नात आता बऱ्यापैकी भर पडू लागली. विदर्भातील नर्सरी व्यवसाय येथील शेतकऱ्यांना सधन करणारा नवा मार्ग प्रशस्त करते, हे आनंददायकच म्हणावं लागेल. आपले कृषी कल्याण.